नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत कोकम कशा प्रकारे बनतात, म्हणजे एंड टू एंड प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता फांदी हलवल्यावर बघा, हे बघा कसा पाऊस पडतो, हे बघा, हे बघा, हे बघा दिसते, हे बघा, आरामात काढू नको खाली। तर एक टोपरवरून पूर आपल्याला भेटले आहेत, वरती अजून आहेत पण ते हुंगळे असल्यामुळे पाडले नाही, तर इतके रतांबे अजून आपल्याला मिळतील। तर हा होता फर्स्ट स्टेप, रतांबे म्हणजे झाडावरनं पाडून गोळा करून घरी न्यायचं। सेकंड स्टेप घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो, चला। अरे सांगितलं वजन आले काय? हाय बा, केवढा वजन यो भाऊ बोलिये। एक ना टंबा पडला खाली पप्पा, उचल मी। स्टेप टू येते आता। हा, एवढे आले आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, हे माडाचे सुरताचे सुरात पडलेले त्याचे बांबू असे लावलेत कापून, जेणेकरून रतांबे या साईडला इतरने एकाच जागेवर राहतील। तर थोड्या वेळाने आता आपण रतांबे फोडायला बसणार आहोत, हा सेकंड स्टेप असणार आहे। तर ह्या स्टेपमध्ये आपण रतांब्याचे चार पाकळी करणार, चार याच्यासाठी की जेवढे बारीक पाकळी करणार तेवढे लवकर सुकतील, आणि एका टोपामध्ये या छोट्या गमळ्यामध्ये ते बिया आणि रस जमा करणार आहोत। तो प्रोसेस थोड्या वेळात चालू करूया, थकायला झालं थोडं। तर मित्रांनो, स्टेप टू म्हणजे आता हे ट्रेडिशनल वे आपल्याला फोडायचे आहेत। तर दोन प्रकारे आपण रतांबे फोडू शकतो, एक हाताने फोडतात आणि दुसरं मशीनने फोडतात। तर मशीन पण आपल्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो मशीन कुठे आहे, चला। तर मित्रांनो, ही आहे रतांबे फोडायची मशीन। तर वरनं इकडनं असे रतांबे टाकायचे आणि ह्या साईडने बिया आणि कोकमा सगळे येणार, खाली आपल्याला तिकडे हे गमेल लावायला लागेल जिथे रस पडला जातो। तर याच्यात बिया कोकम सगळं मिक्स होतं, नंतर सॉर्टिंग करून आपल्याला वेगवेगळं करायचं आहे। आणि ट्रेडिशनल वेने म्हणजे जेव्हा आपण हाताने फोडतो तर ऑलरेडी आपण सॉर्टिंग करतो, म्हणजे कोकमाची साळं एका साईडला काढतो, बिया एकामध्ये आणि रस एकामध्ये पडतो, तर ते सॉर्टिंग ऑलरेडी होतो। पण ह्या मशीनमध्ये आपल्याला सगळं एकसाथ फुटून येतं, तर ते सगळं नंतर आपल्याला सॉर्ट करावा लागतो। तर अशा प्रकारे हे दोन प्रकार आहेत ज्याने आपण रतांबे फोडू शकतो। तर आता आपण पहिलं ट्रेडिशनल वेने फोडूया, चला। तर मित्रांनो, आपण सेकंड स्टेप आता चालू करूया। तर हे माझी तुम्ही बघितलात की आपण रतांबे जंगलात सगळे वेचून आणलेला, तर ह्याचं फोडायचा तरीका आहे बघा। हे जो डेट आहे ना, हे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि ह्याचे आपल्याला चार तुकडे करायचे आहेत, आणि ह्या ह्याच्यामध्ये बिया आणि टाकायचे आहेत आणि साळा इकडे टाकणार आहोत आपण। हे ट्रेडिशनल वे आहे, खूप जण असेच करतात। आणि ती मशीन दाखवली मी तुम्हाला, तर न्यू वे त्या मशीनच्या थ्रू आपण फोडू शकतो। तर फोडायसाठी नेहमी आपण खाली तोंड करून फोडायचं, असे डेट काढून टाकायचं आहे। आणि हे बिया आहेत आणि ह्याचे असे आपल्याला जेवढे तुकडे लहान करता येतील तेवढे आपल्याला लहान करून ह्याच्यात टाकायचे होतं। हे बघा, हे लाल लाल दिसतंय ना, हे आगूळ आहे, म्हणजे कोकमाचं रस आहे। तर ह्याच्यामध्ये जाणार खाली अशासाठी फोडायचं, कारण की रस आपल्या अंगावर पडणार नाही। तर हे बिया ह्याच्यात काढल्या, ह्याचे असे तुकडे केले, चार तुकडे केले, हे टाकलं। अंगा उलट्या साईडनी फोडला तर तुमच्या अंगावर डाग येतील, डाग नाही आले पाहिजे म्हणून हे असे तुकडे करून असे टाकतो। दाखवते बघा, इकडे जवळ आण जरा, या गमे ह्याच्यात दाखव, ते बघा, हे असे बिया आणि ह्याच्यात येणार आणि साला इकडे जाणार। तर हे डीग आपल्याला असं काढायचं आहे,
या त्याचे रस आता थोडा जेवढे जास्त फोडणार त्याचे तसे रस जमा व्हायला लागणार, आणि जेवढे बारीक पाकळी करणार तुम्ही तेवढे लवकर तुमचे कोकम हे सुकणार. हे सुकल्याच्या नंतर कोकम बनणार आहेत. हे बघा, हे असं आपल्याला पुरायचं. चार करते म्हणजे लवकर सुकतात ना, ते असे चार करायचे. तर चॅम बोलतोय मी फोडतोय, तर तर असा खाली करायचं, खाली खाली खा ते टोन खालच्या साईडला, टोन तुझ्या अंगावर नाही तसा फोड. दाखवतो तुला हे बघ, हे आहे ना असं इथे पुश करे बघ, हे आहे ना हे असं पुश करायचं, मग हे काढून टाकायचं, हे असं हे इकडे बाजूला काढायचं, आणि हे बघ हे असं खालून हे जे चार तुकडे करायचे तुला. खाली कर, अंगावर ओढवणार असं दोन्ही हाताने दाब, हां दाब खाली, दाब जोरात पुश. हां ते बघ रस पडलं ना, तर असं बिया खाली टाक याच्यात, टाक बिया काढून टाक खाली. हां ठीक आहे, त्याचे फोर ब्रेक कर, फ्रो कर, अजून ब्रेक कर त्याला. टाक तिकडे, कर मोठे मोठे ब्रेक. हां टाक. तर चॅम पण शिकतो आहे करायला, आपण नाही शिकवलं तर कोण शिकवणार. बस झाले, छोटे छोटे एकदम नको करू, बस आहे टाक ते इकडे, तो पण टाक, तर ते दोन कर, टाक तिकडे. चल घे दुसरं, लागणार तसे हाताला, चल घे, हा घे हा घे, असं फोड, दाब खाली खाली, दाब खाली, हां असं दाबायचं, दाब इथे दाब, पुश कर जोर जोरात, बघ ना खाली पडलं ना, आता काढ बिया काढून टाक त्याच्यात. चॅम शिकतो आहे, तर अशा प्रकारे ट्रेडिशनल वे आपण सगळे रतांबे फटाफट फोडून घेऊया. चला तुला अजून करायचं आहे, ठीक आहे चल. हा थर्ड स्टेप काय असणार माहिती आहे, आता ह्याच्यात हे आगूळ सुटणार, पाणी सुटणार ना त्याला, का ह्याच्यात आगूळ जमा होणार आहे, आणि हे जे आपण कोकम हे करतोय ते उन्हात उद्या टाकणार आहोत. मग कडकडीत मस्त सुकले ना का ह्याचा जो रस येतो, मीठ टाकून मग ह्याचा रस मस्त गाढ होतो, तो एकदा भिजून मग आपण परत एक दिवस सुकत ठेवायचा, मग तो आपला लास्ट प्रोडक्ट असणार आहे कोकम. आता हे सुकल्याच्या नंतर हे कोकम होणार. त्या तसं अंगावर उडणार ते बघ, उडला ना ते बघ, पॅन्टीवर उडला ना तुझ्या, म्हणून खालच्या साईडला करायचा, जेणेकरून तुझ्या अंगावर नाही उडणार, नाही तर ते डाग लागतात ते जाणार नाही ना कपड्यांना. ह्याचं जे रसाचे डाग असतात ना हे लवकर जात नाही कपडे उपड्यावर, तर आपण चांगले कपडे घालून फोडायला ना बसावा. तर आता आम्ही दोघे बसलो आहेत फोडायला, तर फटाफट फोडून घेऊया आपण. चॅम्पला पण शिकवलं मी, तो पण आपल्या हिशोबाने फोडतो, इथे ठेवूया बेटा, तुला मग टाकायला बरं पडेल ना. हे डीट काढून टाकायचे पहिले आम्ही ना, पुरे ढगळ एवढं मोठं मोठं ढग एका दोन तासात फोडून मोकळं व्हायचो, आता तेवढे रतांबे येत नाही. तर रस अंगावर पाडून घेऊ नकोस, रस आहे हे जेवढे काळे काळे रतांबे झाले आहेत ना त्याच्यात रस चांगला असतो, एकदम भरलेला असतो. हे जे कच्चे कच्चे असतात ना त्याच्यात कमी असतो, पण असा हा रतांबा काळा काळा झाला असेल ना याचा अर्थ त्याच्यामध्ये रस खूप आहे. तर तुम्हाला आता मी रस दाखवतो, आता हे थोडं फळून झालं आहे ना, थांब इथं. तर ह्या ते बघा, हा असा इथे इथे बघा असा रस जमा झाला आहे, अजून रस जमा नाही होणार, होणार आता एवढा पुढा फोडून झाला ना तर रस खूप जमा होईल तसा. पण फटाफट फोडून घेऊया, हे बघा इकडे रस जमा व्हायला लागलाय, थांब इथं जरा कर. चॅम उलटा सुलटा फोडतोय, थांब इथं. हे बघा हे दिसतंय रस जमा व्हायला लागलाय, आणि इकडे आपले हे कोकम तयार होत आहेत फोडलेले. हे फटाफट फोडून घेतोय, बॅटरी मी कॅमेरा चार्जिंगला लावतोय, कारण की चार्जिंग उतरलेली आहे, तितक्यात आपला फोडून पण मोस्टली होऊन जाईल. तर मित्रांनो एवढे आता आपण फोडून झालेलं आहे आपलं, आता एवढे कोकम आपण फोडलेले आहेत, आणि एवढा आहे बघ इकडे आता ह्याला मस्तपैकी रस सुटलेला आहे, दिसतंय कॅमेरा, दिसतोय बेटा. हा तर पप्पा रेड रेड झालाय, बघा हे रस सुटलंय. तर आता थोडस ब्रेक घेऊया, कारण की आता आम्ही कट्ट्या बाजारात झालो, कट्टा ऍक्च्युली काकीचा लग्नाचा वाढदिवस आहे, आणि आम्हाला मला पप्पा अजून डार्क दिसतंय तुझे शॅडो म्हणून. ओके, तर आता आपण कट्टा बाजारपेठ मध्ये जाऊया आणि केक घेऊन येऊया, आणि आल्याच्या नंतर बाकीचं हे फोडूया. मस्त पैकी आगूळ पण सुटलंय बघा, या साईडला बघा हे दिसतंय हे बघा, आणि हे कोकम आहेत, हे आता उन्हात आपण सुकत घातलं की मस्त काळे काळे खट्ट होणार, मग ह्या आगूळच्या तर आपण मीठ टाकणार, मग गाढा पण येणार, आणि ते याच्यात रंग मस्तपैकी चढणार, मग आपलं तयार होईल कोकम. तर थर्ड स्टेप आपण उन्हात सुकत घालणार आहोत, आणि आल्यावरती हे बाकीचं फोडणार आहोत, तर इतकं फोडलेलं होतं आपण.
सो मित्रांनो आम्ही परत कट्टा बाजारपेठ मधून केक घेऊन आलो आहे. आता काकीचं वाढदिवस आहे लग्नाचं, काका काकीचं, तर ते आता आम्ही सेलिब्रेट करूया आणि परत इथे फोडायला बसूया. तर आल्याच्या नंतर इतके परत मी फोडलो आहे, ते बघा एवढे इथे ह्याच्यात आपले कोकम तयार झाले आहेत. म्हणजे हे आता सुकत घालणार आपण आणि हे एवढं परत आपल्या ह्याच्यात दाखव. तर हे बघा ह्यात आगूळ आगूळ निघायला लागलं आहे बघा. तर अशा प्रकारे प्रोसेस असतो, ही सेकंड स्टेप आहे. तर आता हातपाय धुया आणि केक काप घ्यायचं. चला की आपले झाले आहेत आता फोडून. लास्ट एक तासापासून फोडतो आहे, तर एवढेच बाकी राहिलेत. च्या इकडे हे बघ हे दाखव. तर इतकं आता अरे आरामात, तर इतकं आपलं झालं आहे. आगळ करून नीट दाखव आणि इकडे कोकम नीट दाखव. काय धडपडतो आहेस, नीट दाखव. हां डिनर ब्रेक घेतो कारण की फोडतो आहे, ते लक्ष सगळं इकडेच आहे. तर आता डिनर करतो आणि राहिलेले मग हे डिनरच्या नंतर फोडून टाकतो. कारण की घाई करतोय फोडण्यासाठी, कारण की आता एवढं फोडून गेलं ना की उद्याचं सकाळपासून आपण हे उन्हामध्ये टाकू शकतो सुकण्यासाठी, आणि हे मग आगुळं तयार होणार आहे. तर म्हणून आज जसं हे सगळं फोडून मग उद्याचा पुरा दिवस आपल्याला उन्हामध्ये टाकायला भेटतील, कारण की उद्याचा दिवस वेस्ट जाणार नाही फोडण्यामध्ये. तर चला जेवून घेऊया. तर मित्रांनो इकडे मुंबई इंडियन जितलेली आहे आपली, आणि हे बघा हे पूरं माझं करून झालेलं आहे. इथे बघा एवढं आता आगूळ आपलं जमा झालं आहे. हे थोडे कच्चे आहेत, म्हणजे वर सुकलेले आहेत आणि खाली कच्चे आहेत, तरी बाजूला काढले. आणि आपलं पुरं एवढं पुरं भरून होणार आहे. आता हा टोपूळभर आपल्याला कोकम मिळाले आहेत, हे आता सुकल्यावरती कोकम बनतील. एवढं घाण आहे तर हे थोडं साफ करतो. हे थोडे कच्चे आहेत म्हणून ठेवून दिले. आणि एवढा आपल्याला बिया आणि आगूळ मिळालं आहे. रात्रीचे 12:30 वाजले करेपर्यंत. ॲक्च्युली मला उद्या ठेवायचं नव्हतं म्हणून आताच संपून टाकलं. मॅचवर बघत बघत, मॅच पण इंटरेस्टिंग होत होती, तर ते बघत बघत फटाफट काम करून झालेलं आहे. तर हा सेकंड स्टेप आहे. थर्ड स्टेप उद्या सुकवणार. दोन तीन दिवस तरी आपल्याला हे द्यायला लागेल सुकवायला. हां की एकदम खळखळीत आवाज येईल या कोकमाच्या यांचे. आता ओले आहेत, सुकल्यावरती एकदम खळखळीत आवाज येईल ना, त्यावेळी याच्यात मीठ टाकून आगूळमध्ये ते डुबवून परत एक दिवस असं नॉर्मल सुकवायचं आणि आपलं कोकम तयार होणार आहे. तर भेटूया उद्या सकाळी. चला